म्हणजे तो कुठला स्टान्स घ्यायचा. आम्ही पूर्वी गमतीत म्हणायचो की मला आता सोशल वर्क करायचं म्हणजे बाबा आमटेंच्या आश्रमात जाऊन आम्ही तिथे झाडलोटच केली पाहिजे असं नाही. बाबा तुला काय येते, तू गायक आहेस तर मग ठीक आहे, एखाद्या वृद्धाश्रमात जा. त्या दिवशी तू शुक्रवार संध्याकाळी तो आला बाबा, त्यानंतर शनिवार छान गेला, त्याने गाणं आदल्या दिवशी रात्री जे गायलं त्याच्यामुळे. हे तुमचं समज करायचं, प्रत्येकजण त्या त्याच पद्धतीने त्याला ते जे जमतं आहे त्या चौकटीतच रिॲक्ट होणार ना. मी ठरवलं आज की सोशल वर्क करायचं, चला बाबा आता आपण ना खूप वाचलं, नाटकच पाहिलं, मीच बदललो ना, तर आपण सोशल वर्क करायचं. तर आत्ता तर त्या सिस्टीमचं सगळं दुर्दैव असं आहे की माझ्या घरातली मुलकरीण सांगते की मला माझा नवरा दारू पिऊन मारतो, दुसऱ्या बाई सांगतात की त्या सावकाराकडनं मी असे व्याजाने पैसे आणलेत की मी मरायला टेकले. म्हणजे हे किती हॉरिबल आहे बघा, की ते समाजकार्य करायचं तर तुम्हाला उमऱ्याच्या बाहेर पण पाऊल टाकायची गरज नाही, तुमच्या घरातच आहे सगळं, तुम्ही तिथूनच सुरू करू शकता. मंडळी नमस्कार, माय महानगर लाईव्हवर मी संतोष कामगावकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी आज निमित्त आहे एक नवं नाटक येत आहे आणि नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक आपल्यासोबत आज उपस्थित आहे, तर हेमंत एदलाबादकर आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. नाटकाचं नाव तुमच्या काय आहे, तुम्हीच आमच्या दर्शकांना सांगावं. नाटकाचं नाव, ते नाव चटकदार आहे चमकदार आहे म्हणून ते नाही दिलेलं. नाटकाचा आतला विषय त्याच्यानुसार ते नाटकाला नाव दिलेलं. म्हणजे चर्चा तर होणारच, हे नाव खूप चांगलं आहे म्हणून ते नाटकाला द्या आणि नाटकातली पात्र जरा आपण चर्चा करू ना इथे बसून, असं तीन चारदा म्हणतात म्हणून ते नाव नाही आहे. तुम्ही नाटकातनं चर्चा काढली तर नाटकच होणार आणि म्हणून त्याचं नाव चर्चा तर होणारच. बरं, चर्चा तर होणारच, यामागचं नक्की बेस काय आहे, म्हणजे हे कसं सुचलं, काय संकल्पना आहे? ही खूप काय म्हणतात दीर्घकाळ डोक्यात असलेली गोष्ट आहे. म्हणजे कॉलेजमध्ये असताना जसं मी वक्तृत्व स्पर्धा किंवा डिबेट याच्यात भाग घ्यायचो, त्याच्या आधी सगळे कॅन्टीनला बसून चहा प्यायचे, 15-16 जण मुलं मुली मित्रमैत्रिणी असतील, स्पर्धा संपल्यावरही चहा प्यायचे, जो जिंकेल तो पार्टी द्यायचा. पण त्या रंगमंचावर मात्र आम्ही अजिबात मित्रमैत्रिणी नसायचो. अच्छा. हां, तिथं कसा कापायचा याला चिरायचा आणि आपण ते बक्षीस काढायचं एवढं जिद्दीने ते केलं जायचं. तर मला त्या रिलेशनचं त्या गोष्टीचं नेहमीच कुतूहल वाटलं की यार तिथेच कसं आपण एवढे चार्ज होतो. बरोबर, तुम्हाला आपण अपोजिट आहोत तिथे आणि मग मला बक्षीस काढायचं, तुम्हाला मुद्देही तुमचे खोडणारे तिथे मांडावे लागतात सगळंच. म्हणजे तो सगळा आपण काय म्हणतो बौद्धिक असा तो पार्ट असायचा. ते खूप वर्ष माझ्या डोक्यात होतं की याच्यावरती काहीतरी रंगतदार होऊ शकेल. प्रश्न असा होता कथानक नको का, नुसतं ते करून ते काय करणार. म्हणजे आता माझं नाटक 2 तासाचं आहे आणि तुम्ही म्हणाले की अरे अमुक एका ठिकाणी 2.25 तासाचं लागतं, मग मी माझ्या पोतडीतले 2 किस्से टाकले, चर्चा वाढवली आणि ते 2.25 तासाचं गेलं. इतकं साधं नाही आहे ते. नाटकाचं एक बांधीव कथानक आहे ज्याच्यात चर्चा आहे. अच्छा. हां, म्हणजे मी माझे कलाकार पण सांगतात चर्चा तर होणारच, मग ते चर्चा नाट्य चर्चा नाट्य. तर मला सगळ्यांना या निमित्ताने सांगायचं की ते चर्चा नाट्य नाही नुसतं, ते एक नाटक आहे. त्याचा आकृती आता संदेश बेंद्रेनी सेट केला आहे, राहुल रानडेचं म्युझिक आहे, मंगलताईंचे कॉस्ट्युम आहेत, अमोक फडकेचं लायटिंग आहे, निर्माते आहेत विनय अलगिरी आणि आमच्या कोठारी मॅडम. तर हे सगळे आहेत आणि आम्ही तिथे बसून एक चर्चा करतोय असं तर नाटकाचं स्वरूप नक्कीच नसणार ना. बरोबर. हां, त्यामुळे सगळ्यात आधी ते कथानक, बांधीव कथानक जे धरून धरून लोकांना आपल्या बरोबर नेतं असं त्या कथानकाचं एक पक्का आकृती बंद आहे, त्याच्यामध्ये चर्चा आहे पहिलं लक्षात. बरी, या चर्चेमध्ये मला वाटतं की 3 जण सहभागी होत आहेत. हां, म्हणजे आपण कास्टिंगचा जर विचार करायचा म्हटला तर आदिती सारंगकर, त्यानंतर असतात काळे आणि क्षितिज झारपकर. बरोबर. हे 3 कलाकार कोणत्या क्रायटेरियावरती त्याची निवड झाली? नाही, क्रायटेरिया म्हणजे एक तर ते पहिल्यांदा कास्टिंग वाईज फिट होते. पहिली वेळ असतात बरोबर तो माझं सलग 3रा नाटक आहे. अच्छा. आदिती बरोबर मी सिनेमे केले. बरोबर. क्षितिजचा काही माझा परिचय नव्हता. बरोबर. पण ते काही वापरलं नाहीत की जुनं रिलेशन आहे बघ ना तू हे नाटक वगैरे नाही. मी नाटक पाठवलं, आवडतं का बोला, मग आपण ते नाटक करू अशा याच्यावर. म्हणजे क्रायटेरिया म्हणजे त्यांना आवडणं हा एक होता. यात ऍक्टर ऍक्ट्रेस असे त्यांना कसं पुढे यायचं नाही काही करून की नाटकात काम करायचंच आहे. त्यांना नाही आवडलं, 2-2 वर्ष ते शांत बसलेले आहेत. बरोबर. त्यामुळे जाऊन व्यवस्थित आधी तिने ते 1 आठवडा घेतला. अच्छा. नाटक जेव्हा वाचलं तर 1 आठवडाभर तिने तो म्हणजे मला सांगितलं 1 आठवड्यानंतर की हो मला आता आवडलं नाटक आणि मी करायला तयार आहे. आजतची काय भूमिका होती, म्हणजे नाटक करायचं आहे म्हटल्यानंतर? त्यातलं तुम्ही ऑनलाईन वाचलं त्याच्याकडे. अच्छा. आणि तो म्हणाला दादा हे पहिल्यापेक्षा तू आम्ही तिला काही सांगायचं त्याच्यापेक्षा कडक नाटक आहे मला. आणि मला कसं झालं होतं, वैचारिक काही संदर्भ आहे त्याच्यात तर काम खूप करावं लागलं होतं.
रेफरन्स, कारण कसं आहे त्यातलं एकही चुकीचं असून चालत नाही, काहीच नाही. आणि ते गोळा करून करून ना मी जेल झालो होतो असं. म्हणजे एक वेळ अशी येते की बरं वाईट आपल्यालाच कळत नाही किंवा हे नाही. त्यावेळेला तो तिरायतासारखा, त्याला नाटक श्री सुरुवात करेपर्यंत काय नाटक माहिती नाही आणि वाचन झालं. जेव्हा त्याची रिॲक्शन आली तेव्हा मला वाटलं की चला आपल्याला आता हे बरं जमलंय किंवा काय असं त्याच्याकडून मला कळालं. बरं, आपण जेव्हा म्हणतो की चर्चा तर होणारच, चर्चा म्हटल्यानंतर ती गंभीर विषयावरची चर्चा असते आणि फक्त तीन मंडळी आणि ती चर्चा करणार आहेत, आणि असं वाटलं नाही का की हे कथानक करत असताना की कुठेतरी हे गंभीर वळणावरती जाईल आणि खूपच. नाही नाही, मी सांगतो यातलं काय होतंय. जॉनर बद्दल समजून घ्या. जॉनर बद्दल हा सांगतो तुम्हाला की ते सटायरच्या दृष्टीने त्या बाजूला लिहायचं हे पक्क होतं आधीपासून. कारण जसं मी तुम्हाला म्हटलं की याच्या आधीची लिहिलेली सगळी लख व्यावसायिक नाटकं होती, याचं भान तर ठेवलंच पाहिजे ना. आता निर्माता येणार, ते सगळं होणार, ते सगळ्या गोष्टी, ते व्यावसायिक नको का, मनोरंजक नको का? म्हणजे विनोद तर आहेच, तो तुम्हाला अस्वस्थ करणार आहे, मजा आणणार आहे. म्हणजे अशा टाईप एकही जण आमच्यातला असा उडी मारून पळत नाही किंवा असं काही कुठल्या अशा गमती नाटकामध्ये नाही. तो शार्प धारदार विनोद आहे, तो नेहमी तुम्ही आजूबाजूला पाहत असता आणि तो तुम्ही एन्जॉय करता. बरं, म्हणजे ते फार इंटेलेक्च्युअल आणि अशा लेवलचं आम्ही केलेलं नाही नाटक. ते म्हणजे मला विचाराल ना, तर मी एक ओळ लिहिली की पळतून या लाल खुर्चीवर बसायचो की बाबा ते ठीक आहे, ह्या लोकांना कळेल ना ते. दुसरी ओळीला पुन्हा येऊन बसा, प्रेक्षकांना कळेल ना ते. याचं सगळ्याचं भान ठेवावंच लागतं जर आपल्याला ते व्यावसायिक म्हणून करायचं आहे. आता एक सरतेशेवटी शेवटचा प्रश्न हा, नाटकाचं नावच आहे चर्चा तर होणारच, पण एक लेखक म्हणून, कारण प्रत्येक लेखकामध्ये एक माणूस हा दडलेलाच असतो, आपण सामाजिक प्राणी आहोत, तर एक लेखक म्हणून असं काय वाटतं की कुठल्या विषयावरती चर्चा आपल्या अवतीभोवती झाली पाहिजे? मला काय वाटतं हा ना, तुम्ही त्या खोल किती जाल सामाजिक कामात आणि त्या सगळ्यामध्ये, त्याच्यावरती ते डिपेंड आहे. म्हणजे तुम्हाला साधं सांगतो की मी ठरवलं आज की सोशल वर्क करायचं. चला आता आपण ना खूप वाचलं, नाटकच पाहिलं, मीच बदललो ना, तर आपण सोशल वर्क करायचं. तर आत्ताचं त्या सिस्टीमचं सगळं दुर्दैव असं आहे की माझ्या घरातली मुलकरीण सांगते की मला माझा नवरा दारू पिऊन मारतो, दुसऱ्या बाई सांगतात की त्या सावकाराकडनं मी असे व्याजाने पैसे आणले की मी मरायला टेकले. म्हणजे हे किती हॉरिबल आहे बघा, की ते समाजकार्य करायचं तर तुम्हाला उंबऱ्याच्या बाहेर पण पाऊल टाकायची गरज नाही, तुमच्या घरातच आहे सगळं, तुम्ही तिथूनच सुरू करू शकता. म्हणजे तो कुठला स्टान्स घ्यायचा? आम्ही पूर्वी गमतीत म्हणायचो की मला आता सोशल वर्क करायचं म्हणजे बाबा आमटेंच्या आश्रमात जाऊन आम्ही तिथे झाडलोटच केली पाहिजे असं नाही. बाबा तुला काय येते, तू गायक आहेस तर मग ठीक आहे, एखाद्या वृद्धाश्रमात जा, त्या दिवशी तू शुक्रवार संध्याकाळी तो आला बाबा, त्यानंतर शनिवार छान गेला, त्यांनी गाणं आदल्या दिवशी रात्री जे गायलं त्याच्यामुळे, हे तुमचं समाजकार्यच आहे. प्रत्येकजण त्या त्याच पद्धतीने त्याला ते जे जमतंय त्या चौकटीतच रिॲक्ट होणार ना, असं आहे. धन्यवाद, तुम्ही जो काही वेळ दिलात आणि आम्हाला तुमच्या नाटकाबद्दल माहिती दिली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता तरी आत्तापर्यंत जेवढी चर्चा झाली आहे नाटकाबद्दल, त्याबद्दल असं वाटतंय की नाटक पुढे यापुढे सातत्याने चर्चेत राहणार आहे. यस, धन्यवाद. तर चर्चा तर होणारच आहे. मंडळी, हे होते हेमंत एदलाबादकर, नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यस, धन्यवाद.